Hi friends, good evening and welcome to Anju's Awesome Kitchen. आज मी तुम्हाला एक खूप कलरफुल रेसिपी दाखवते आहे. माझ्या रेसिपीचं नाव आहे पपईचं स्वीट म्हणा किंवा पपईचा हलवा म्हणा. तर आपण मी गाजर हलवा, दुधी हलवा, बदाम हलवा वगैरे करतच असतो. तर हा एक नवीन प्रकार आहे, तर हा तुम्ही नक्की करून बघा. याकरता लागणारं साहित्य ऑब्व्हियसली पपई आहेच. हलवा किंवा पपईचं स्वीट म्हटल्यावर साखरी असणारच आहे. आणि हे आहे मिल्कमेड आहे, किंवा तुम्ही हे 8 औंस दूध वापरू शकता. हे मी क्रीम घातलेलं आहे आणि हे फूड प्रोसेसरमध्ये पैसे काढून ती मी फूड प्रोसेसरला लावून त्याचा असा हे बघा असा मिल्कशेक केलेला आहे. म्हणजे हा लाईट आहे आणि हा डार्क आहे. तर मी जरा क्वांटिटी वाढवून असा त्याचा मिल्कशेक केला आणि मग ते एक पॅन घेतला. आता मी कसा केला तुम्हाला सांगते. ही इतकी सोपी पाककृती आहे आणि झटपट होणारी आहे. पहिले जेवढी पपईच्या फोडी आहेत तेवढीच साखर घ्यायची. जर तुम्ही ह्याचा वापर कराल मिल्कमेडचा, कारण मिल्कमेड मध्ये ऑलरेडी शुगर भरपूर असते. जर तुम्ही ह्याचा वापर करणार असाल तर मग जस्ट लाईट स्वीट होईल इतकीच साखर घ्यायची. ती तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या. आणि कारण जर जेवढ्याच तेवढी म्हणजे मग ते हे मिल्कमेड न घेता होईल प्रमाण. आणि अगदी कमी म्हणजे लाईट स्वीट हे करताना तुम्ही म्हणजे हे जर करायचं असेल तर साखरेचं प्रमाण कमी घ्या. आता हे जे पपईचे काप आणि हे जे मी दाखवते आहे हे जे मिक्सरला हे मी साखर थोडीशी मी घातलेली आहे, कारण मी मिल्कमेडचा वापर केलेला आहे. म्हणजे एक मोठा बाउल भरून जर पपईचे काप असतील तर मी अगदी पाव कपच साखर वापरलेली आहे किंवा पाव भांड. आणि ते फूड प्रोसेसरला लावून त्याच्यामध्ये मी दूध घातलेलं आहे थोडं आणि थोडं क्रीम घातलेलं आहे आणि त्याचं असं बॅटर करून घेतलेलं आहे. मग एक पॅन घेतला आणि त्यामध्ये मी हे बॅटर गरम करत ठेवलं. त्याच्यामध्ये मी जस्ट आधी नावाला चांगल्या तुपाचा वापर केलेला आहे. आणि मग ते हे बघा ते असं होतं, म्हणजे असं इतपत हलव्यासारखं होतं, आटत जाऊन ते हलव्यासारखं होतं. आणि मग त्याचे मी असे बॉल्स केलेले आहेत. हे बघा हे असे बॉल्स केलेले आहेत. माझ्याकडे असा स्कूप आहे, तुमच्याकडे नसेल. आणि मग हे असे बॉल्स मी ह्याच्यात घातलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी वेलोडा घातलेला आहे, बाकी ड्रायफ्रूटचा वापर केला नाहीये. कारण हा हलवा मला जड करायचा नव्हता. हलवा म्हटल्यावर ऍक्च्युली ड्रायफ्रूट्स हवेत हे मला मान्य आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅश्यू पावडर याच्यामध्ये घालू शकता. पण वेलोडा आणि पपई हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे. तर अगदी नावाला तुम्ही घाला आणि त्याचे असे छोटे छोटे असे या स्कूपने गोळे करून असेल तर तुम्ही चमच्याचाही वापर करू शकता. आणि ह्या बाउलमध्ये मी मिल्कमेड हे बघा हे मिल्कमेड वापरलेलं आहे. तुम्ही घरी आपण बासुंदी करतो ना तर आपण दूध पण वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये हे असे गोळे घालून हे असं अप्रतिम डेलिशियस स्वीट तयार आहे. हा पपई चालला आहे. आणि आता समजा तुम्हाला मी काय केलं, मिल्कमेड त्याच्यावर असे छान दिसावेत म्हणून असे हे घातलेले आहेत, गोळे घातलेले आहेत. हे बघा हे असे हे बघा दिसायला खूप छान दिस. नसेल तर तुम्ही उलट करा, ह्याच्यावर हे घाला. म्हणजे हे असं ह्याच्यावर असं मिल्कमेड असंही छान दिसत. आणि मग सजावट तुम्ही ह्याच्यावर ग्रेप्स पण लावू शकता किंवा काय कॅश्यूज लावू शकता. आणि हे खायला अतिशय सुंदर लागतं. हे हलकं आहे, म्हणजे पपईचा हलवा ही रेसिपी, गाजर हलवा, दुधी हलवा हे खूप हेवी असतात, तसा पपईचा हलवा
हे बाबा हा मी केलेला आहे, एकदम हलका आहे हा, खूप लाईट आहे आणि नुसता खायला सुद्धा खूप छान लागतो. रंगही बघायचं किती बहारदार येतो. आता आपल्याकडे फेस्टिवल कुठं आलाय, गुढीपाडवा. गुढीपाडव्याला आपण श्रीखंड करणार हे 101% आहे, तरी पण एक फॉर ए चेंज म्हणून हे करायला काहीच हरकत नाहीये. ही नाविन्यपूर्ण रेसिपी आहे, तुम्ही स्वतः खा, दुसऱ्या खाला आणि खूप एन्जॉय करा. सो बाय.